अविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता होळीसाठी सगळेजण जमलेले असतानाच नीलांबरीने भांग प्यायलेली असते. त्याच वेळेला ती आता मी भूमीला सगळं सांगणार आहे असं म्हणून भूमीला शोधत असते आणि समोर येऊन बघते तर इथे भूमी नाही असं ती म्हणते. प्रत्येकाचे चेहरे बघते आणि म्हणते की नाही नाही, ही तर माझी भूमी नाही. तर इथे माधवरावांना टेन्शन आलेलं असतं की नेमकं नीलांबरीला काय झालं आहे. आता ती सगळ्यांचे चेहरे बघू लागते आणि म्हणते की माझी भूमी कुठे गेली, मी तिला शोधते, मला तिला सगळं खरं सांगायचं आहे. तेव्हा भूमी समोरून येते आणि म्हणते की आई काय झालं तुला, तुला काय सांगायचं आहे सांग मला, मी इथे उभी आहे तुझ्यासमोर. तेव्हा ती म्हणते की भूमी माझी भूमी माझ्यासमोर आली आणि ती हसायला लागते. तितक्यात पौर्णिमा धावतच येते आणि म्हणते की अगं आई जरा शांत हो, काय झालं तुला. तेव्हा इथे अभिजित म्हणतो की नेमकं या काय करणार आहेत ना, काय माहिती. तर इथे नीलांबरी भूमीला धरून म्हणते की भूमी बाळा मला तुला खरं सांगायचं आहे, सगळं खरं सांगायचं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हो बोल नाही, मी तुझ्यासमोरच आहे, काय झालं आहे मला खरं सांग. तेव्हा मग ती म्हणते की हो मी सांगतेच तुला, पण जावई बापू इकडे या ना. तेव्हा आकाशला जावई बापूशी हाक मारल्यावर भूमी विचारते की अगं ते आकाश आहेत, ते तुझे जावई कुठे आहेत. तेव्हा मग ती म्हणते की अगं हो जावई आहेत ना. त्यानंतर लगेच पुढे आकाश म्हणतो की मी नाही, अथर्व आणि अभिजित दोघं तुमचे जावई आहेत, दोघांनाही तो बोलवतो. आणि नीलांबरी म्हणते की हो हो माझे हे तर जावई आहेतच. तर इथे रागिनी चिडते आणि म्हणते की नेमकं हे काय केलं आहे पौर्णिमाने, आईची पूर्ण वाट लावून टाकली आहे, नेमका प्लॅन यांच्यावरच उलटला आहे की काय. त्याच वेळेला इथे नीलांबरी हसत म्हणते की माझी पुन्नू आणि माझी भूमी, भूमी तुला ना मी सगळं खरं सांगणार आहे आज काय काय घडलं आहे ते. तर इथे रागिनी म्हणते की झालं, आज बहुतेक ही बाई सगळं भूमीला खरं सांगून टाकणार, याचा परिणाम काय होणार आहे काय माहिती. तेव्हा आता इथे आकाश म्हणत असतो की आई तुम्ही जरा शांत व्हा. तेव्हा माधवराव म्हणतात की भूमी जरा आईला आतमध्ये घेऊन जा, तिला काय होत आहे ते जरा बघ कशी करते ती. त्याच वेळेला आता इथे नीलांबरी म्हणते की नाही तुम्ही तर ना मला कधी काही बोलूनच देत नाही, प्रत्येक वेळेला मला आपलं अडकवत असता, पण नाही नाही आज मी प्रत्यक्ष बोलणार आहे सगळ्यांसमोर माझ्या मनातलं आणि माझ्या भूमीला खरं सांगणार आहे. त्याच वेळेला भूमी म्हणते की आई काय झालं. आता ती एक खुर्ची घेते, खुर्चीवर चढून म्हणते की ऐका हो सगळ्यांनी ऐका, मला काय सांगायचं आहे ते ऐका. आता रागिनी म्हणते की झालं, या बाईचा लगाम सुटला आहे, आधी ही पौर्णिमा गरळ ओकायची, आता हिची आईसही तेच करायला लागली. त्यानंतर मग ती म्हणते की मला सांगायचं आहे भूमी तू हे घर आणि आकाश. तेव्हा ती असं सारखं बडबडत असते. तेव्हा भूमी तिला खाली उतरवते, पौर्णिमा पण उतरवते आणि म्हणतात की जर आई शांत हो तुला काय सांगायचं नेमकं, तरी पुन्हा ती तेच बोलत असते, भूमी घर हे घर आणि आकाश असंच सारखं बोलत असते. तेव्हा अभिजितला लगेच रागिनी म्हणते की भाई काय बोलते की काय, आणि जर भूमीवर त्याचा काय चांगला की वाईट परिणाम होणार हे काय माहिती. त्यानंतर मग आता आजी म्हणते की त्यांना बरं वाटत नाही आहे भूमी बाळा, एक काम कर त्यांना आतमध्ये घेऊन जा, त्यांना आराम करू दे खोलीत, हवं तर आपण डॉक्टरांना बोलवूया. त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की हो आई चल आपण आतमध्ये आराम करूया, तुला बरं वाटत नाही आहे ना, तुला जरा बरं वाटेल. त्यानंतर मग आता रागिनी विचार करू लागते की या बाईला नेमकं काय सांगायचं आहे, ही का सांगायच्या मागे लागली आहे, आणि रागिनीने पौर्णिमाने काही केलं आहे की काय असं विचार करत असते. त्यानंतर भूमी तिला घेऊन जात असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की बाबा तुम्ही जाऊ नका, थांबा मी जाते, आणि पौर्णिमा आतमध्ये जाते. तेव्हा आता भूमी ही पौर्णिमाच्या खोलीमध्ये नीलांबरीला घेऊन जाते आणि म्हणते की आई काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा ती म्हणते घर आकाश तू. तेव्हा माधवराव देखील येतात आणि म्हणतात की भूमी बाळा आईला बरं वाटत नाही आहे, ठीक आहे काहीतरी भूलचुकीतून हे झालेलं आहे, नको ती गोष्ट पोटात गेली आहे सणासुदीला. काम कर भूमी, तू या घराची हाऊस मॅनेजर आहेस, तिथे होळी पेटताना तुझं जास्त लक्ष असणं महत्त्वाचं आहे, म्हणून तुझा कसं आहे ना बाळा या सगळ्यामध्ये आपली जबाबदारी आणि कर्तव्य विसरू नये. तेव्हा भूमी म्हणते की बाबा तुम्हीही बरोबर बोलताय, ठीक आहे मी जाते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आम्ही इथे थांबतो. तेव्हा आता बाबा म्हणतात की नको तुम्ही दोघंही जा, अभिजितराव तुमची पहिली होळी आहे ना, मी थांबतो इथे. तेव्हा अभिजित म्हणतो की जर तुम्हाला काही लागलं आईंसाठी तर मग तुम्ही एकटे कसे मॅनेज करणार. तेव्हा ते म्हणतात की काळजी करू नका, मी आहे ना, मला या घरातलं सगळं माहीत आहे. आता भूमी सगळ्या नोकरांना जमा करते आणि म्हणते की मला जरा सांगा तुम्ही कोणाला काही करताना बघितलं का, सगळी कामं तर आपण एकत्रच केली आहेत ना, मग जर कोणाला पाहिलं आहे तर घाबरण्याची गरज नाही सांगा मला. आकाश आल्यावर ती मुद्दाम असं बोलते. तेव्हा ती बाई म्हणते की नाही ताई असं काहीच नाही, आपण सगळे एकत्र होतो. तेव्हा भूमी म्हणते की चालेल, कुठल्याही प्रकारची हयगय नको आहे.
मी माझ्या आईबाबतीत झालं आहे म्हणून नाही सांगत आहे, घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत असं झालं असतं तर मी तेच म्हणाले असते. जा आणि प्लीज सगळ्यांनी जरा लक्ष ठेवा, बारीक हालचालींवर लक्ष असू दे असं सगळं म्हणून ती सगळ्यांना पाठवून लावते आणि हाताखालची माणसं निघून जातात. तर आता आजी भूमीला म्हणत असते की चला आपल्याला होळी पेटवायची आहे मुहूर्तावर, लवकर चला. त्यानंतर आता अभिजित म्हणतो की अजिबात काळजी करू नका बाबा, काही लागलं तर मला फोन करा. तेव्हा मग आता पौर्णिमाला बाबा विचारतात की मला सांग की हे सगळं तू नाही केलं ना? ती म्हणते की नाही बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा, असं काहीही केलेलं नाही आहे मी. त्यावेळेला ते म्हणतात की आता तरी तुझ्यावर विश्वास ठेवतो आहे मी. तेव्हा मग तिचा जीव भांड्यात पडतो. नंतर भूमी आकाशला विचारते की मला खरं सांग, हे सगळं तू जर काही केलं आहेस ना तर माझं लक्ष असणार आहे आणि आत्ता सोडून देते आहे मी, पण नंतर जर मला पकडला गेलास तर या प्रकरणाच्या मुळाशी तर जाणारच आहे. आता आकाश म्हणतो की खरंच भूमी तू ना डायनॅमिक आहेस, आय लव्ह यू सो मच असं म्हणून आता तो तिथेच उभा असतो आणि भूमी आणि आजी निघून गेलेल्या असतात. नंतर आता होळी का दहनाची वेळ आलेली असते आणि पौर्णिमा आणि अभिजितला खाली पाठवलेलं असतं. माधवराव निलांबरीकडे बसलेले असतात. त्याच वेळेला आता इथे अथर्व आणि मानसी जोडीने पूजा करतात आणि त्यानंतर इथे अभिजित आणि पौर्णिमा देखील पूजा करत असतात. आकाशला गुरुजी सांगतात की चला आता आपण होळी मुहूर्तावर पेटवूया. नंतर आकाश होलिका दहन करतो आणि होळी पेटवतो. त्याच वेळेला त्या चारी बाजूने होळी पेटवल्यानंतर ते सगळे म्हणतात की वा आपली होळी सुरुवात झाली आणि आता होळीला पेट लागला. त्याच वेळेला आता आजी म्हणते की चला. आकाश म्हणतो की आजी मला भूमीच्या हातून नारळ वाहायचा होळीला. तेव्हा आता आजी म्हणते की गप्प बस, नसते हट्ट करू नकोस, एकतर कसं बसं मिळून आपण हे सगळं मॅनेज केलं आहे, आता जर पुन्हा काही प्रॉब्लेम झाला तर नको ते हट्ट नको. तेव्हा आता इथे आकाश हा हे सगळं पाणी वाहतो आणि देवीला नैवेद्य देखील दाखवला जातो. मग भूमी आता होलीकडे बघत असते. त्याच वेळेला तिथून आकाश तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो की काही झालं तरी ही भूमी ही माझ्याबरोबर होलीला नारळ वाहायला पाहिजे. आता असं म्हटल्याबरोबर इथे आकाश देवीला प्रार्थना करत असतो की माझं जर प्रेम खरं असेल तर असंच होऊ दे. आणि तसंच होतं. आता भूमी ही ती बाजूला पटकन येते आणि आकाशच्या हाताने तिला हात लागतो आणि दोघांचा एकमेकांना हात लागून आकाशच्याकडून नारळ वाहिला जातो. आता हे पाहिल्यावरती आकाशलाच धक्का बसतो. तो मनातल्या मनात विचार करतो की होलिका मातेने माझं फायनली ऐकलं आहे आणि माझ्याकडून आणि भूमीकडून दोघांकडून नारळ वाहिला गेला. हे बघितल्यावरती आजीला देखील खूप अप्रूप वाटतं आणि राजा काकाला देखील खूपच आनंद होतो. आकाशच्या मनात जे काही होतं ते होलिका मातेने ते घडवून आणलं असंच सगळं दिसतं. तेव्हा भूमी ही आकाशकडे बघतच राहते आणि त्यानंतर ती पटकन हात बाजूला घेते आणि आकाशकडून नारळ वाहिला गेलेला असतो. तेव्हा आता आकाश तिच्याकडे बघत राहतो, दोघंही एकमेकांकडे बघत राहतात आणि भूमीला पटकन क्लिक होतं की हे नेमकं काय झालं, दोघांकडूनही नारळ कसा काय अर्पण झाला हा विचार तिच्या डोक्यामध्ये आता यायला लागतो. त्यानंतर भूमी ही आकाशकडे बघून म्हणते की काय झालं आहे. तेव्हा आकाश नाही असं म्हणतो आणि पटकन बाजूला होतो. आता भूमी ही देवीला हात जोडते आणि त्याचप्रमाणे आकाशही हात जोडतो. आकाश मनातल्या मनात म्हणत असतो की होलिका माते थँक्यू, खरंच होळी आई तू माझं ऐकलंस, भूमी आणि माझ्या आमच्या दोघांकडून तुला नारळ अर्पण झाला. आणि असं म्हणून तो आता घालातच हसत असतो. त्याच वेळेला आता पटकन भूमीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तो जो हसत असतो तो त्याचा चेहरा कमी करतो आणि पुन्हा नॉर्मल होऊन मागे जाऊन उभा राहतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी रडत असते. आकाश म्हणतो की भूमी काय झालं आहे. त्याच वेळेला भूमी त्या गुंडांकडे बोट दाखवून म्हणते. तेव्हा आकाश हा त्याच्या हातातलं रंगाचं ताट खाली फेकून देतो आणि हातामध्ये हॉकी स्टिक घेऊन त्यांच्याकडे जायला निघतो. त्याच वेळेला आता आकाश एकाला मारतो आणि म्हणतो की माझ्या भूमीच्या दिशेने पडलेली वाईट नजर आणि तिला लावलेला वाईट हात मुळासकट उपटून काढेन मी असं म्हणून तो जोरात ओरडतो. आणि त्याच वेळेला आकाशचं हे रौद्ररूप भूमी बघते आणि हे पाहिल्यावरती भूमीला आता धक्का बसलेला असतो. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.